मित्रो नमस्कार, मी आहे प्रवीण यादव। आपण आलेलो आहोत इगतपुरी येथील। आता आहोत आपण म्यानमार गेट बुद्धा गार्डन या परिसरामध्ये। हा संपूर्ण परिसर मी थोडक्यामध्ये दाखवतोय, चला मजा करूया, बघून घेऊया। तुम्ही आला तर हा बघायला विसरू नका। हां, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। चला बघूया। तर मित्र हो, या बुद्धा गार्डनच्या परिसरामध्ये आपण आता एंटर करणार आहोत आणि बघून घेऊया की हा परिसर नक्की काय आहे। तो असीम कृतज्ञता से भदंत मोगली पुत्र तिस्स और सम्राट अशोक के प्रति, जिसने तिपिटक और विपश्यना म्यांमार सहित अन्य पड़ोसी देशों में भेजने के लिए संघ की सहायता की, उनके लिए ये स्तूपा बनाया गया है। अशोक स्तंभ याची ही प्रतिकृति आहे। अतिशय सुंदर असा हा अशोक स्तंभ। यानंतर आपण इथील म्युझियम बघणार आहोत, पण तिथे फोटोची अनुमती नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथे दाखवू शकत नाही। पण तुम्ही इथे ज्यावेळेस येणार त्यावेळेस हे म्युझियम मात्र पाहायला विसरू नका। धम्मगिरी सयाजी उबा खिन्न ग्राम, आचार्य गोयंका गुरुजींचे गुरुजी, त्यांच्या नावाने इथे या ग्रामची निर्मिती करण्यात आलेली आहे। तिकडे प्रवेश निषेध आहे, त्यामुळे आपण कुठलेही नियम तोडणार नाही आणि जाणार नाही। अगदी सुव्यवस्थित या ग्रामची निर्मिती करण्यात आलेली आहे निसर्गरम्य परिसरामध्ये। खूप छान बुद्धा गार्डन, खरोखर खूप छान आहे। छोटासा पूल, त्यामध्ये कमळ पुष्प दिसतील आपल्याला। अरे वा, छान। आमच्याच गाडीसोबत आलेले हे पर्यटक इथे सेल्फीज फोटोज काढत आहेत। इकडून आपल्याला बुद्ध पार्क कडे जाता येईल। या सध्या लगातार वर्षा होने कारण बुद्ध वर्षा के रास्ते पर फिसलन सी हो गई है, तो हमें चलकर संभल कर चलना है। शायद एंट्री क्लोज है यहाँ पर, इसलिए हम अंदर तक जा नहीं सकेंगे, देखते हैं। मित्र बुद्धा गार्डन छान आहे, खूप मोठा आहे, पण आपण जास्त पाहू शकणार नाही बहुतेक, कारण हे सुरू व्हायचं आहे। छान चित्रकलाकृतींची निर्मिती केलेली आहे भिंतींवरती। भगवान बुद्धांच्या जीवनातील काही प्रसंग इथे चित्रित करण्यात आलेले आहेत, विविध प्रसंग भगवान बुद्धांवर। जे जयमंगल अष्टगाथेमध्ये गर्भवती महिलेने लांछन लावलेलं होतं, तो प्रसंग इथे चित्रित करण्यात आलेला होता। इथे असे विविध प्रसंग आहेत, पाहायला खूप छान आहे, पण आपल्याकडे वेळ आणि गार्डन सुरू असलेलं असलं पाहिजे। आपल्याला घाई असते आणि मग आपण पाहायचे विसरून जातो। If you just open up, it's right here.
जयमंगल अष्टगाथीतील सर्व वर्णन इथे 7-8 सगळे वर्णन इथे चित्रित करण्यात आलेले आहेत। अच्छा, अनाथ पिंडिका राजांनी जे सोन्याच्या मुद्रा बिछवलेल्या होत्या त्या ठिकाणचं हे दृश्य दिसते। भगवान बुद्धावर हमला करणारे कदाचित अंगुलीमाल असावेत हे। तुम्ही कमेंट्स करून लिहा की कशाचं हे चित्र असेल। अच्छा, अंगुलीमालचं आहे। हा इथे याचं वर्णन पण आहे। सॉरी, मी तुम्हाला सगळं वर्णन सांगू शकलो नाही कारण गार्डन बंद आहे, पण तुम्ही आले तर इथे बघून सगळं वर्णन बघू शकता। तर मित्र हो, हे होतं बुद्धा गार्डन। थोडक्यामध्ये तो बुद्धा गार्डन मी थोडक्यात दाखवलं कारण हे सुरू नाही आहे। आपण परमिशन घेऊन सुरू असताना आला तर तुम्हाला व्यवस्थित आणि सगळं छान हे गार्डन पाहायला मिळेल। तर परत भेटूया दुसऱ्या स्पॉटमध्ये। दुसरे स्पॉट मी तुम्हाला दाखवणार, म्युझियम दाखवणार आहे, नंतर भेटूया। तर चला पुढे जाऊया।